is contestant number 10. Congratulations, contestant number 10, a big congratulations from the family of Starlight. And that's the moment of pride, ladies and gentlemen. Big round of applause. The first runner-up of Starlight Mr. India 2021 is contestant number 11. इथून पुढे जी माझी जर्नी स्टार्ट होणार आहे ती एक वेगळ्या नेक्स्ट लेवलवर जाणार आहे आणि मला एक भारताला नवीन चेहरा द्यायचा. उभे राहिले माझे वडील, मी सर्वात जास्त त्यांचा आभारी. सगळ्यात मेन आजपर्यंत जे माझं याला पूर्ण फोटोशूट वगैरे केलेली आम्हाला हेअर स्टायलर आहे, पप्पा मेंटर होते. आम्हाला नाही, आम्ही घरचे आहे. हे तर माझे लहान भाऊ आहेत रे, हे अक्काचे बॅकलाइट मार रहा हूँ. फ्रॉम हुजूर साहिब नांदेड. ही स्पर्धा होती मिस्टर इंडिया 2021 स्टारलाइफ प्रोडक्शन यांच्यातर्फे. पूर्ण देशभरातून 1000 जास्त मुलांचे ऑडिशन घेऊन 19 वेगळ्या वेगळ्या शहरामध्ये हे ऑडिशन पार पडले. त्यातमध्ये पुण्यामध्ये मी ऑडिशन दिलं आणि माझं सिलेक्शन याच्या फायनलसाठी झालं. फायनलमध्ये 22 टोटल पार्टिसिपंट होते, त्यामध्ये 11 मुलं आणि 11 मुली. या सगळ्या पार्टिसिपंटमध्ये मी अथर्व नांदेडला, तसेच मराठवाड्याला, तसेच महाराष्ट्राला सेकंड रनरअप या पोझिशनवर येऊन सगळ्यांचा तुमचा जो आशीर्वाद होता, तुमच्या आशीर्वादाने मी हे नाव माझं उंचावलेलं आहे. जो रॅम्पवॉक वगैरे करतात, अपकमिंग मॉडेल्स तुम्ही बघत असता, जसे लॅकमे फॅशन वीक होते आणि इंडस्ट्रीचे मोठे मोठे दिग्गज कलाकार, फॅशन डिझायनर्स, बॉलिवूड सेलिब्रिटीज, तसेच चांगले उत्कृष्ट असे फोटोग्राफर्स तिथं प्रेझेंट होते. त्यांनी आमच्यामधील टॅलेंट शोधलं आणि आम्हाला चांगलं ग्रूम केलं, शिकवलं कसे वागतात, कसे बोलतात, कसे चालायचे, कसे उभं टाकायचे, चार लोकांमध्ये आपण कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे,
याचं सर्व प्रशिक्षण 5 दिवस आम्हाला तिथं देण्यात आलं आणि अंतिम फेरी ही 5व्या दिवशी होती. त्यामध्ये मी माझं जेवढं काही शिकलेलं होतं तसेच मी जेवढी तयारी केली होती ती पूर्ण तिथं प्रेझेंट केली आणि मी हे क्रमांक पटकावलेला आहे. मुंबईची एक अतिशय नामांकित अशी कंपनी आहे आणि ती सौंदर्य स्पर्धा, टॅलेंट हंट वगैरे असं सगळ्या कॉम्पिटिशन वगैरे मिस्टर इंडिया, मिसेस इंडिया ह्या भरवत असते आणि ती अतिशय प्रतिष्ठित कंपनीमध्ये पूर्ण भारतातून जवळपास 1000 कॉम्पिटिटर्स आले होते आणि कोरोनाच्या ह्या काळामध्ये पार्श्वभूमीवर बऱ्याचशा ठिकाणून विद्यार्थी किंवा जे कॉम्पिटिटर्स होते ते येऊ शकले नव्हते, परंतु तरी देखील जवळपास 19 स्टेटमधून 1200 मुलांमधून महाराष्ट्रातून तो फक्त 14 निवडले गेले होते. त्यात माझा मुलगा अथर्व होता, पुण्याला याचं ऑडिशन झाली होती, त्यामधून हा निवडला गेला होता फायनलमध्ये. आणि आग्रामध्ये 1 ते 5 ऑगस्टपर्यंत आग्र्याला ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि ह्या स्पर्धेमध्ये जवळपास 22 कंटेस्टंट होते. शेवटी पूर्ण भारतभरातून निवडून आलेले आणि ही फायनल स्पर्धा 5 दिवस चालली. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे राऊंड असतात, त्या राऊंडमधून प्रत्येक राऊंडमध्ये अथर्व यशस्वी होत गेला. परंतु ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे आज जो अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, खूप शुभेच्छा मिळत आहेत, अथर्वला खूप प्रोत्साहित करण्यात येत आहे, सर्व चॅनल्सवाले सर्व पेपर्समध्ये बातम्या लागत आहेत, विविध लोकांचे विविध क्षेत्रातून त्याला अभिनंदनाचे फोन येत आहेत, ह्या गोष्टीचा बघून एक वडील म्हणून मला खूप आनंद होत आहे आणि ह्यामागे खरोखर त्याची खूप मेहनत आहे. लॉकडाऊनच्या काळात देखील तो एकही दिवस घरी बसला नाही, रोज सकाळी लवकर उठून जिमला जाणे, व्यायाम करणे, स्वतःला मेंटेन ठेवणे, व्यायाम, त्याचे डायटिशियन्स, त्याचा आहार, त्याचं जेवण, ह्या सगळ्या गोष्टीकडे तो स्वतः वैयक्तिक लक्ष देतो. त्याला ह्या भारतातून 2 नंबरवर आल्यानंतर हा काही स्वस्त बसणारा नाही आहे, मी याला स्वस्त बसूही देणार नाही. मी याला 100% भारताची जी सर्वात नामांकित टाईम्स ऑफ इंडियाची जी मिस्टर इंडिया स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये साठी याला मी प्रिपेअर करेल, याच्या पाठीमागं मी खंबीर उभा आहे आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची मी अपेक्षा ठेवतो. असंच आशीर्वाद त्याच्या पाठीमागं, असंच सपोर्ट, असंच प्रेम हे नांदेडवासियांच्या तर्फे त्याला असावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. निश्चितच एक दिवस फक्त नांदेडच नव्हे, मराठवाडा नव्हे, महाराष्ट्र नव्हे तर अख्ख्या भारतात आणि भारतात जेव्हा हा 1 होईल त्यानंतर पूर्ण इंटरनॅशनल लेवलला आंतरराष्ट्रीय स्तरावर हा नांदेडचं नाव रोशन करेल याचा मला पूर्ण आत्मविश्वास आहे. धन्यवाद.